हवामान खात्याने इशारा दिलाय, पुढील काही तासात मुसळधार पावसाचा इशारा व्यक्त करण्यात आलाय. मुंबई ठाणे पालघरमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. शिवाय रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. काल रात्री मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे मुंबईत तीन ठिकाणी दुर्घटनाही घडल्या, त्यामुळे लोकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे. मुंबईत गेले 2 ते 3 दिवसांपासून पाऊस खरं तर मुक्कामी आहे आणि शनिवारी रात्री रविवारी सकाळी पावसानं रौद्ररूप घेत धारण केलं. अनेकांच्या घरात पाणी शिरलं, अनेकांचे संसार अगदी उघड्यावर आले. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे सध्या आपल्या संपर्कात आहेत. ऋचा, सध्याची काय परिस्थिती आहे आणि दुसरीकडे हवामान विभागानं एक महत्त्वाचा अलर्ट जारी केलेला आहे, काय अधिक माहिती आहे? तन्मय, काल रात्रभर मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर आज सकाळपासूनच मुंबईत मध्येच पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र मध्येच रिमझिम पाऊस सुरूच आहे. आत्ताची जी ताजी परिस्थिती बघितली तर आत्तासुद्धा काही प्रमाणात रिमझिम पाऊस सुरूच आहे. मध्येच पाऊस जोर धरतोय, तो मध्येच मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे आणि पुढचे काही तास आता महत्त्वाचे आहेत. आज रात्रीसुद्धा मुसळधार पाऊस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. काल रात्रीचं चित्र आपण बघितलं, आज सकाळी मुंबईकरांची कशाप्रकारे तारांबळ उडाली हे आपण बघितलं. त्यामुळे उद्या असं होऊ नये, त्यामुळे आधीच मुंबईकरांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे. काल रात्री जो काय मुसळधार पाऊस झाला, आज सकाळी रेल्वे सेवा ठप्प झाली, अनेक ठिकाणी पाणी साचलं, रस्त्यावर आपण बघितलं अनेक गाड्या बंद पडल्या, दुसरीकडे विक्रोळी चेंबूर यासारख्या ठिकाणी दुर्घटना घडली आणि अनेकांचा खरं तर यात जीवसुद्धा गेलेला आहे. त्यामुळे आता खरं तर काळजी घेण्याची गरज आहे. मुंबईत पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा आता पाऊस जोर धरतो आहे. 2 ते 3 दिवसांपासून पाऊस सुरू आहे आणि कालचा जो पाऊस बघितला अति मुसळधार पाऊस झाला आणि आज आता काही पुढचे काही ताससुद्धा महत्त्वाचे असतील. कोकण असेल किंवा मग आता मध्य महाराष्ट्र आणि मुंबई असेल, या सर्वच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे. आत्ता मुंबईत तसं बघितलं तर थोडी विश्रांती आहे पावसाची, मध्येच रिमझिम पाऊस आहे. मात्र पुढचे काही तास मुंबईकरांनी काळजी घ्यायची आणि उद्या जो सोमवार आहे, अनेक जण आपल्या ऑफिसला जायला निघतील तेव्हासुद्धा खरं तर त्यांनी बातम्या बघून आणि माहिती घेऊनच बाहेर पडायचं आहे. काय पावसाची स्थिती आहे, लोकल सेवेची काय स्थिती आहे, रस्त्याची काय स्थिती आहे, हे माहिती घेऊनच आणि आपली काळजी घेऊनच मुंबईकरांनी उद्या बाहेर पडायचं आहे. अगदी खरं आहे. आणि झी 24 तासवर आपण सातत्यानं याच संदर्भातल्या अपडेट्स लोकांपर्यंत पोहोचवत असतो. ऋचा, तुम्ही देखील सातत्यानं सकाळपासून या संदर्भातल्या अपडेट्स पोहोचवताय लोकांपर्यंत आणि उद्या सोमवार आहे त्यामुळेच लोक ऑफिसकडे निघतील, त्यामुळे झी 24 तास पाहूनच तुम्ही देखील घराबाहेर पडा. धन्यवाद ऋचा, वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24.